इफ्फी महोत्सवाचा माहोल आता दिवसेंदिवस बराच रंगू लागला. इफ्फी महोत्सवामुळे राजधानी पणजी रंगीबिरंगी रोषणाईनं हाऊन निघाली आहे. ही संपूर्ण सजावट पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात, मात्र इफ्फीच्या प्रतिनिधींनाच ESG आणि कला अकादमीच्या परिसरात फिरता येतं, त्यामुळे सर्वसामान्यांचा मात्र हिरमोडच होतो. याच पार्श्वभूमीवर इफ्फीच्या समारोपानंतर हा परिसर सर्व नागरिकांना खुला करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी या संदर्भात माहिती दिली आहे, पाहूया. या वर्षाचो या पॅन्डेमीक काळान भितर आमी सुंदर असो डेकोर जाल्लो आसा, आनी तुमी म्हणटा तशें तो डेकोर जो आसा तो ESG कॉम्प्लेक्स, कला अकादमी, ज्या जाग्यार डॅलिगेट्सांक वचपाक, डॅलिगेट्सांच्या शिवाय कोणाक पब्लिकाक वचपाक मेळना. म्हणून पब्लिकांचो एक डिमांड आसा की वट जो डेकोर आसा तो पब्लिका खातीर खुलो दवरपाचो, ज्या वेळार इफ्फीचे कार्यक्रम नासतले. म्हणजे जेन्ना क्लोजिंग सेरेमनी 24 तारखेर सोंपतली तेन्ना माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्लो आसा की 25 आनी 26 तारखेर आमचो रिपब्लीक डे आसा, आनी त्या निमित्तान हे संपूर्ण जी सिटी पणजे सिटीचें जें ब्युटिफिकेशन जाल्लें आसा, इल्युमिनेशन जाल्लें आसा, आनी हो ब्युटिफूल डेकोर आज आमी पळयतात की ते गोंयच्या कलाकारांनी केल्ले आसा. गोंयच्यो एजन्सीज इफ्फीच्या बोर्डाचेर आयल्यो, बरे कॉन्सेप्ट हे केल्ले आसात, आनी ते लोकांक प्रदर्शन जावपाक जाय म्हणून आमी 25 आनी 26 तारखेर पब्लिका खातीर ESG कॉम्प्लेक्स, कला अकादमी आनी बाकीचे जे डेकोरस एरिया आसात त्यो खुले दवरतले. हांव खूब धन्यवाद म्हणटा माननीय मुख्यमंत्र्याक की लोकांच्या म्हणजे हे सगळे इतली सुंदरकाय लोकांच्या लोकांक ते एन्जॉय करपाक जाय, लोकांक ताचो उपयोग करून घेवपाक जाय. आमच्या आर्ट कॉलेजचे भुरगे आसतले, कॉलेज ऑफ आर्ट्स जावं कला अकादमीचे जावं जे जे फिल्म प्रोड्यू हे आसतात, नवे बडींग टॅलंट आसा, तांकां खंय तरी प्रेरणा मेळपा खातीर असे जे आर्टिस्ट आमच्या गोंयांत भितर आसा आनी ताणें प्रोड्यूस केल्ले ही क्रिएटिविटी गोंयकारांक खुली दवरपा खातीर 25 आनी 26 तारखेर आमी सगळ्या खातीर पब्लिका खातीर खुली दवरतले. आमी वास्तवीक कोणाक पयसुल्ल्यान आयिल्ले आसा तांकां दिसान पळोवपाक जाल जर जाय जाल्यार तातूंत तितको इम्पॅक्ट मेळना, पूण हांव अपील करतां लोकांक दिसानय खुले आसतले आनी रातचेय खुले आसतले म्हणून लोकांनी ताचो हे करून घेवपाचो. आयज पयलेच फावटी नवो कॉन्सेप्ट ओरिगामी म्हणून जो नवो एक कॉन्सेप्ट काडलो आसा, तुमी दिवजा सर्कल पळयात किंवां मिरामार सर्कल पळयात किंवां कदंबा सर्कल पळयात, हातूंत भितर एक नवो क्रिएटीव कॉन्सेप्ट जो आसला आनी खुबशे आर्ट टिचर जे आसात बरे कॉन्सेप्ट घेवन तांचें प्रदर्शन आयज ते भुरगे येवन मुद्दाम जावन शिकून घेतात, अत्यंत बरी गजाल आसा. नवे नवे टॅक्निक्स आसतले, नवे नवे ज्यो पद्दती आसतल्यो, क्रिएटिविटी आसतली, ही भुरग्यांक शिकपा खातीर खूब वाव आसा.